गळदगावमध्ये हायटेक शौचालयाचे उद्घाटन, मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न, ग्रामस्थांकडून समाधान. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून गळदगावमध्ये प्रथमच हायटेक शौचालयाची निर्मिती करण्यात आली, याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी 8-8 शौचालये आणि प्रत्येकी 2-2 स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली, त्यामुळे या भागातील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांना प्रत्येकाच्या घरासमोर वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची गरज भासत होती, त्यासाठीच ही योजना आखण्यात आली. हायटेक सामूहिक शौचालयासाठी निर्मिती करणारे गळदगाव हे पहिले गाव ठरले आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने, उपाध्यक्ष निर्मला पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून या फीत सोडून या शौचालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लक्ष्मण शिपुरे, भरत नसलापुरे, मिथुन पाटील, राजगोंडा पाटील, शिवानंद गिंडे, शिवानंद पाटील, अलगोंडा पाटील व राजू उपाध्ये, कुमार सपकाळे, बाबासाहेब जाधव, तातोबा सनदी, इरगोंडा पाटील, मल्लेश गिंडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. ग्रामद सरकारी शालेय भूमिपूजेगे इवत्तिन विशेषवागि नम्म निम्मेल्लर जनप्रिय शासकरु हागू महिला मत्तु मक्कळ कल्याण मंत्रिगळंत सौ शशिकला जोल्ले अवर प्रयत्नदिंद ಇವತ್ತ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗೆ 2 ಕೊಠಡಿಗಳ ಒಂದು ನಿರ್ಮಾಣದ ಒಂದು ಭೂಮಿಪೂಜೆಗೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು 2 ಕಟ್ಟಡ ಒಂದು ಅನುದಾನ ಗ್ರಾಮೀಣ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ನಿಧಿಯಿಂದ 27 ಲಕ್ಷಗಳ ಅನುದಾನದಿಂದ ಈ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸೀತಾರಾಮ್ ನಿರ್ಮಲಾ ಇವರ ಒಂದು ಅನುದಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಿಸರ್ಗ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗೆ 10 ಲಕ್ಷದ ಒಂದು ಕೊಠಡಿ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಮಿಷನ್ ಈ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗಾತ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ SC ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಶೌಚಾಲಯ ಹಾಗೂ ಸ್ನಾನಗೃಹ ಇವತ್ತದು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿ ಇವತ್ತು ಓಪನಿಂಗ್ನು ಸಹಿತ ಆಗ್ತದೆ. ಅದು 30 ಲಕ್ಷ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಓಪನಿಂಗ್ ಆಗ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಒಂದು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆಯವರಿಗೆ ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಧ್ಯಾಪಕರು ಶಿಕ್ಷಕರು ಮಕ್ಕಳ ಪರವರಿಗೆ ನಾವು ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ನಾವು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.